नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। कैलासवासी लक्ष्मणराव पाटील यांची जयंती लोणंद नगरपंचायत 25 फेब्रुवारी रोजी सभागृहात संपन्न। याबाबत सविस्तर वृत्त। लोणंद शहरामध्ये नगरपंचायत सभागृहात 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कैलासवासी लक्ष्मणराव पाटील यांची जयंती उत्साहात संपन्न झाली। या प्रसंगी नगराध्यक्ष मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेडके पाटील, ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे, लक्ष्मणराव शेडके पाटील, सागर शेडके, दीपक पारखे, डॉक्टर नितीन सावंत, विनोद क्षीरसागर, दयाभाव खरात, गणीभाई कच्ची आदी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। JKN न्यूज करिता दिलीप वाघमारे, लोणंद। चांगलं काम करा, आमदारांची उंची वाढवा, त्याच्याबरोबर मी जन्म दिलेलं आहे की आमदारांची उंची वाढणार आहे। तुम्हाला फक्त शपासकी देण्यासाठी मी या ठिकाणी बोलवलं आहे, म्हणजे शपासकीची थाप टाकणारे सुद्धा व्यक्ती हे आदरणीय तात्या होते आणि तात्या तसे परकड पण होते। मला अनेक गोष्टीमध्ये त्यांनी परकड सुद्धा व्यक्त केलेले पण ती फायदेशीर होती, काय चुकीची किंवा तोट्याचं नव्हती। मग चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारे आपले नेते आदरणीय लक्ष्मण तात्या होते, म्हणूनच त्यांचं सर्वतोपरी आज नामोल्लेख केला जातो। आज त्यांच्या कुटुंबियांना फार मोठा राजकीय वारसा तात्यांच्यामुळे निर्माण झालेला आहे। आपले आमदार मकरंद पाटील हे 3 वेळा आमदार झाले, त्यांचे आता धाकटे चिरंजीव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष झालेले आहेत। पुढेही त्यांना राजकारणामध्ये फार मोठी संधी मिळण्याची ही एक नांदी मानली जात आहे। मित्रांनो, अशा आपल्या हरमंदरी व्यक्त मला माझा कोटी कोटी सलाम आपल्या सर्वांच्या वतीनं। आणि जसं मगाशी आपले स्वीकृत नगरसेवक म्हटले ही वस्तू जी खरी आहे चाललेले आहेत, मी सर्व नगर उपस्थित नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांना विनंती करतो की तात्यांचा ठराव करून आपल्या एक सातारा जिल्ह्याचे ते आपल्या भागाचे त्यांचं लोणंद हे मतदारसंघातलं गाव आहे, मग अशा माझी खासदाराचं तैलचित्र आपल्या सभागृहात लावणं हे काही चुकीचं नाही, हे उलटं कौतुकास्पद आहे। त्यांचा मान सन्मान लोणंदकरांनी केल्यासारखं आहे। विनंती आहे, मला वाटतं या ठरावाला कोणी विरोध करणार नाही, कारण जे राजकारणामध्ये ते सर्वांनी तात्यांना ओळखलेले सर्व पक्षीयची लोक तात्यांच्याकडे जात होती। खासदार असताना तात्यांनी अनेक फंड पक्षाचे विचार न करता दिलेला आहे, पण माझी एक विनंती आहे की या हरवणारी व्यक्तिमत्वाचं ठराव अत्यंत खेळीमळीच्या वातावरणात व्हावा अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।